सरकार बस्तियां तोड़कर लोगों को रहने के लिए बिल्डिंग में घर तो दे रही है, लेकिन हमारी हक की सुविधा बराबर से नहीं दे पा रही है। पुनर्विकास योजना के नाम पर दी हुई बिल्डिंग में लोगों को 15 दिन से एक बार पीने का पानी मिल रहा है और ये समस्या 300 लोगों को झेलनी पड़ती है। 2007 मध्ये बिल्डिंग मध्ये राहायला आलो, त्यापासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे। बिल्डरने आम्हाला वॉटर सप्लाय दिलेली, कनेक्शन दिलेलं, पण त्या कनेक्शनमध्ये पाणीच नाही। त्यावेळी सात दिवसांनी आम्हाला पाणी यायचं, पण आता तर असं मुश्किल झालं की 15-20 दिवस आम्हाला त्या लाईनीला पाणीच येत नाही। आम्ही बीएमसीमध्ये आम्ही बीएमसीमध्ये तक्रार करायला गेलो तर ते बीएमसीवाले साहेब बोलले की तुमचं कनेक्शन रेग्युली नसल्यामुळे तुम्हाला वॉटर सप्लाय आम्ही करू शकत नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोललो की तुम्ही आम्हाला रेग्युली करून द्या, तर ते बोलले की आम्ही तुम्हाला रेग्युली करून देऊ शकतो, पण त्याला टाइम लागेल। हे आमच्या इथे याचा 3 बिल्डिंग आहेत आमच्या परिसरमध्ये, एवढं तिकडे पाणीचे प्रॉब्लेम आहे, पाणी नाही येत। आणि पाणी येतं 15-15 दिवसांनी पाणी येतं, घाण पाणी येतं, प्यावं लागतं, त्याच्यामुळे सगळे तब्येती माणसाच्या खराब झालेले आहेत। मच्छर झालेले आहेत, त्याच्यामुळे डेंग्यू बिंगू पसरलं आमच्यात। एक महिला ऑफ झालेली आहे, एक आजारी आहे, ते हॉस्पिटलला आहे, त्याच्यामुळे आमच्या पण मुलांना ताप ठंडी वगैरह ऐसा का है, सगळा प्रॉब्लम है लग ले। तो अभी आप कहाँ जा रहे हैं पानी लेने के लिए? रायगढ़ में, रायगढ़ के गार्डन के बाजू में रायगढ़ है ना। आपके घर से कितना दूर है? 10 मिनट का रास्ता है। आप कितने माले पर रहते हैं? 14 माले पे। क्या आप लोग क्या चाहते हो? हम लोग तो हमको तो बस इतना मांगता है कि हमको लीगली पानी मांगता है। लीगली पानी रहेगा तो हम लोग जो बीएमसी का जो बिल होएगा वो बिल हमारे लिए भरने के लिए तैयार है। मैं यहाँ की नगर सेविका भारती बादवानी से अपील करती हूँ कि ये वीडियो देखकर बात को आगे ले जाए और लोगों की समस्या जल्द से जल्द हल करा के दे। इनका नंबर है 9324784092। विक्रोली कैलाश कॉम्प्लेक्स मुंबई से मैं जुलेखा सैयद, इंडिया अनहर्ड के लिए।